तुम्ही आज म्हणताय ना की गल्ली सोडून कोण ओळखतंय, सावंत साहेब एवढंच सांगी पुढच्या इलेक्शनला 2024 इलेक्शनला आपल्याला गल्लीमध्ये सुद्धा कोणी ओळखणार नाही. ते असं काहीतरी म्हणाले की ही कल्पना युवराजांची आहे. मी त्यांना सांगू इच्छिते कल्पना खूप जणांची असतात परंतु ते प्रत्यक्षात उतरवण्याची धमक ही खूप कमी जणांमध्ये असते. म्हणूनच आज जे अनेकांनी फक्त स्वप्नच बघितलेलं आहे ते प्रत्यक्षात सुरू आहे आणि ही मुंबई नगरी नक्कीच तिचं सौंदर्य अजूनही वाढवलं जाणार आहे. त्यानंतर ते असं म्हणतायत की गल्ली सोडून त्यांना कोण ओळखतंय, एक विसरू नका या गल्लीमुळेच संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदा शिवसेना निवडून आली आणि शिवसेनेचा भगवा फडकलाय आणि या गल्लीनेच तुम्हाला चारी मुंड्या चीत केलेल्या आहे हे विसरू नका. तुम्ही म्हणताय की त्यांना बोलवलं जात इथे मुंबईमध्ये कोणी बोलवत नव्हते कार्यक्रमाला. सावंत साहेब त्यांना बोलवू नये अशा स्टँडिंग ऑर्डर नगरसेवकांना होता हे मी अतिशय जबाबदारीने बोलते कारण मी स्वतः नगरसेविका होती. त्यांना मुंबईतल्या कुठल्याही कार्यक्रमाला बोलवायचं नाही अशा ऑर्डर्स होत्या. अहो इतकंच काय, मी जेव्हा शिक्षण समितीमध्ये सदस्य होती तेव्हा एकदा फक्त शिंदे साहेबांनी आयुक्तांना पाठवलेलं पत्र मी समितीमध्ये वाचून दाखवलं म्हणून दुसऱ्या दिवशी मला त्या समितीवरून काढून टाकलं. ही अंदर की बात तुम्हाला माहिती नाही असं नाही आहे परंतु अजून त्या लोकांसमोर आलेल्या नाहीत. तुमची इच्छा असेल तर नक्कीच त्या लवकरच लोकांसमोर येतील. तुम्ही आज म्हणताय ना की गल्ली सोडून कोण ओळखतंय, सावंत साहेब एवढंच सांगी पुढच्या इलेक्शनला 2024 इलेक्शनला आपल्याला गल्लीमध्ये सुद्धा कोणी ओळखणार नाही.